नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर ॲज अ ट्रेडर आणि ट्रेनर तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठीतील युट्यूब चॅनेलवर स्वागत करतो मित्रांनो तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ही दिवाळी तुम्हाला सुख शांती समृद्धी आणि भरभराटी जे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगेल की या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती देतोय ती फक्त आणि फक्त नॉलेज पर्पजसाठी देतोय मित्रांनो तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ अर्थातच निपटीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू पुढील आठवड्यामध्ये निपटी काय करू शकते तुम्हाला काय आहे आता ह्या गोष्टी डिस्कस करू याचबरोबर तुम्हाला आणखी महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे की आज जो मुहूर्त ट्रेडिंग आहे शनिवारी संध्याकाळचा त्याच्याविषयी माहिती देणार आहे तुम्हाला मी तसेच नवीन वर्कशॉपची अपडेट देणार आहे आणि काही डिमॅट अकाउंट विषय माहिती त्याच्या चार गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे या व्यतिरिक्त काही शंका असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि व्हिडिओला पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब ही करा मित्रांनो चला पाहूया निफ्टीचा टेक्निकल ओवर चार्टिंग वेबसाईटवर मित्रांनो तुमच्या समोर मी ओपन केलेला आहे निफ्टीचा चार्ट मित्रांनो याच्यामध्ये मी डेली कॅन्डल्स वापरून अनालिसिस केलेलं आहे तुम्ही कोणत्याही वापरू शकता ज्याप्रमाणे मी याआधी शिकवले त्याप्रमाणे जर तुम्ही या चार्ट बघितलं तर नक्कीच निफ्टीने जो तिचा लाईफ टाईम हाय होता तो ब्रेक केला आणि आपण तसं फोरकास्टिंग केलं होतं की मार्केट जर बारा हजार चोवीसच्या वर क्लोजिंग देत आहे तर ते काय करेल त्याचा लाईफ टाईम आहे ब्रेक करेल आणि त्याने मागील आठवड्यामध्ये जोरदार रॅली दिलेली आहे ओके छान गोष्ट आहे नक्कीच आपल्याला म्हणजे बहुतांश लोकांना तेजीमध्ये चांगले पैसे मिळतात त्यामुळे तुम्हाला या रॅलीमध्ये नक्कीच एक चांगला फायदा झाला असेल होत राहील तर आता सांगतो काय करायचंय आपल्याला आत्ताच्या कंडिशनला जर बघितलं तर मार्केट आता नॉर्मली कंडिशन कंडिशनमध्ये गेलं पहिला प्रश्न असा पडतो की इथून किती वर जाऊ शकतं तर मित्रांनो जर बघायला गेलं एक नॉर्मल रेजिस्टन्स लाईन मी ड्रॉ केली मार्केट इथून जरी वर गेलंच ना बरोबर तर आता सध्या बघा बारा सातशे वीस ह्या ला येऊन निपटी थांबलेली आहे तर इथून हार्डली सर्वसाधारणपणे एक बारा नऊशेच्या रेंजमध्ये अजून जायची ताकद आहे मार्केटमध्ये म्हणजे हार्डली इथून जवळपास बघायला गेलं तर एक दोनशे पॉईंट धरून चालू आपण बरोबर दोनशे ते सव्वा दोनशे पॉईंट धरून चाला का असं सांगतो तुम्हाला जर बघितला त्याचा आर एस आय दाखवतो की ओव्हरबॉट कंडिशन मध्ये मार्केट ओके आता ज्यावेळी ओव्हरबॉटमध्ये कंडिशनमध्ये याचा अर्थ तर लगेच खाली येत नाही या लेवलला मार्केट रेंज बाउंड राहू शकतं अजून तेजी दाखवू शकतं किंवा छोटी मोठी पडझड होऊन पुन्हा वरच्या दिशेने राहील कारण सध्या काही ग्लोबल सिनेर थोडे स्ट्रॉंग फॅक्टर्स असल्यामुळं मार्केटला थोडं तेजीचं बळ आलेलं आहे खूप साऱ्या गोष्टी त्याच्या मागे ओके तर असं सांगेल तुम्हाला की शक्यतो टप्प्यात प्रॉफिट बुक करून घ्या कारण जर तुम्ही बघितलं तर हे निपटीने जी रॅली दिली ती खूप जोरदार दिलेली आहे आणि एक लाईन पण ड्रॉ केली आणि ह्या लाईन विषयी पण मी तुम्हाला शिकवलं होतं मुव्हिंग ॲव्हरेजच्या तेही लक्षात ठेवा आता काय सांगितलं होतं हे काही जणांचा प्रश्न असेल तर ही एक मुव्हिंग एव्हरेजची लाईन आपण ड्रॉ करतोय त्याच्यावर मोस्टली मार्केट तेजीत राहतं एक नॉर्मल स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे तुमच्या सगळ्यांना मी हा शिकवलेला आहे ओके तर शक्यतो ह्याच्या खाली आलं तर थोडं प्रॉफिट बुकिंग येईल आणि जोरदार येऊ शकतं आलं तर ओके परंतु सध्या मला असं वाटतं की वरच्या दिशेने थोडं रेंज बाउंड ते तेजीच मार्केटचे संकेत दाखवत आहे आता हे झालं निफ्टीचं बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय आपल्याला हे बघू आपण बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर तिथे पण एक रेजिस्टन्स लेवल येऊन थोडं करेक्शन दाखवलेलं आहे ओके जी शुक्रवारची कॅन्डल होती ती पण थोडी बुलिश दाखवते म्हणजे मार्केटमध्ये मा अजून ताकद आहे नक्की जाईल वर आणि जर बघितला त्याचा आर ए एस तर तो थोडा ओव्हरबॉड दाखवतोय म्हणजे विच इज नॉट गुड कंडिशन फॉर बायर्स नवीन खरेदी करता येतं थोडं थांबावं हो किंवा जी खरेदी केली त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करावा असा एक संकेत असतो याचा ओके नॉर्मल भाषेत बोलायचं झालं तर शक्यतो थोडा प्रॉफिट बुक करून घ्या असं मी सांगेल तुम्हाला जर तुमच्याकडे बँक निफ्टीचे स्टॉक्स असतील किंवा तुम्ही कोणते स्टॉक्स होल्ड करत असताल तर कारण प्रत्येक वेळी मी ही गोष्ट का सांगतो मित्रांनो खूप सारा वेळा असं होतं प्रॉफिट बुक न केल्यामुळे चांगली रॅली हातातून जाते आणि परत आपण बोलतो की अरे इथे मी विकायला पाहिजे होतं त्यामुळे थोडं प्रॉफिट बुक करा नॉर्मल ह्या लेवलला ओके पुन्हा आल्यानंतर तुम्ही घेऊ शकता एवढंच सांगेल इथे टार्गेट्स वगैरे कारण मार्केटमध्ये ते जे आहे रेंजपर्यंत राहील ह्याच्या पुढचं आपण बघत राहू ओके आता बोलणार आहे मी तुमच्याशी महत्वाचा भाग आजचा म्हणजे मुहूर्त ट्रेडिंग काय आहे ते तर मित्रांनो आज शनिवारी संध्याकाळी मुहूर्त ट्रेडिंगचं आयोजन केलेलं आहे चौदा तारखेला बरोबर तर आता हे मुहूर्त ट्रेडिंग काय असतं हे थोडक्यात सांगतो जे लोक नवीन असतील त्यांना जुने आहेत त्यांनाही महत्वाची गोष्ट सांगणारे काय करायचे स्टॉक खरेदी करताना आज कोणता फंडा वापरायचा आहे ओके ही गोष्ट सांगणार नाही छोट्या एका स्टॉकचं मी तुम्हाला एक ओझरती आयडिया देणार आहे की पुढच्या मार्केटच्या रॅलीपर्यंत म्हणजे पुढच्या मुहूर्त ट्रेडिंग पर्यंत कुठपर्यंत जाऊ शकतं त्याच्यासाठी लक्षात ठेवा हो याला कोण मुहूर्त ट्रेडिंग म्हणतो किंवा मुहूर्त ट्रेडिंग बोलतो आपल्या मराठी भाषेला आपण मोस्टली मुहूर्त ट्रेडिंग असं बोललं जातं हे आयोजन केलं जातं एन एस सी आणि बीएससी कडून सुरुवात याची केली होती बीएससीनी एकोणीसशे सत्तावन्न सालापासून मुहूर्त ट्रेडिंग मार्केटमध्ये केलं जातं म्हणजे दीपावलीच्या सुट्ट्या असतानाही संध्याकाळचं एक तास नॉ नॉर्मली याला वेळ दिला जातो आपण पाहतो की व्यापारी वर्ग मोस्टली त्यांची खाते बुक वह्या चेंज करून नवीन बुकमध्ये ट्रान्सफर करतात कारण एक मुहूर्त असतो लक्ष्मी पूजनाचा इथून हे सुरुवात केली जाते बरोबर यालाच जा बोललं जातं सामवाद दोन हजार सत्याहत्तर चालू होतंय आजपासून ओके आज संध्याकाळपासून हे चालू होतं एक शुभ मुहूर्त असतो व्यापाऱ्यांसाठी आणि आपण शेअर मार्केटमध्ये म्हणजे एक बिझनेस करतोय एक व्यापार करतोय आपल्यासाठी एक शुभ मुहूर्त आहे आपण एक चांगले स्टॉक्स आज संध्याकाळी घ्यायचे तुमच्यासाठी तुमच्या मुलांसाठी भविष्यासाठी आता ते कसे आता घ्यायचे तर लक्षात ठेवा मुहूर्त जे ट्रेडिंग असतं ते ओपन होतं प्री ओपनिंग सेशन सहा वाजता ते सहा वाजून आठ मिनिटांनी जो आजचा टाइम दिलेला आहे तो इथे असेल प्री ओपनिंग सेशन असेल नॉर्मल ट्रेडिंगसाठी सव्वा सहा ते सव्वा सात आज नॉर्मल ट्रेडिंग तुम्ही इक्विटी मध्ये करू शकता लक्षात ठेवा इथे मध्ये करता येतं आपल्याला ट्रेडिंग फ्युचर ऑप्शन्स आज ट्रेड होत नाहीत लक्षात ठेवा ही गोष्ट महत्वाची तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे आज तुम्ही काय करणार आहे लॉंग साठी एक चांगले स्टॉक्स घेऊन ठेवा ओके आता मी हे लिस्ट खूप साऱ्या वेळा दिलेली माझ्या वेबसाईटवर जावा किंवा माझं जे पेज आहे फेसबुकचं तिथे ही लिस्ट तुम्हाला सापडेल लक्षात ठेवा तिथे जाऊन ते चांगले स्टॉक्सपैकी एक चांगली खरेदी करा बरोबर किंवा एखादा छोटा मोठा ट्रेड मारून एक छोटं जरी प्रॉफिट झालं तरी बाहेर पडा आणि एक शुभ सुरुवात करा असं मी तुम्हाला सांगेल तुमची जी काही स्ट्रॅटजी वापरता हो त्यानुसार अगदीच मोठ्या प्रॉफिटच्या मागे लागू नका छोटा मोठा प्रॉफिट झाला तरी बाहेर पडा असं मी तुम्हाला आवर्जून सांगेल तसेच एम सी एक्स सव्वा सहा ते सव्वा सात या वेळेत कम्युनिटी मार्केट ही एक तास चालू केलेलं आहे आता मित्रांनो एक गोष्ट मी सांगेल ह्या एक तासाच्या भागामध्ये मा लगेच मार्केट ओपन झाले झाले खरेदी करू नका कारण काय होतं कधी कधी मार्केट सुरुवातीला पडतं वाढतं दोन्ही कंडिशन असतात आपल्याला पुढच्या एका वर्षासाठी ट्रेड घ्यायचा आहे आजच्यासाठी ट्रेड करत नाही आपण ही, ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे म्हणजे आपण एक चांगली खरेदी करतोय बरोबर त्यामुळं सर्वसाधारणपणे सव्वा सहा ते पावणे सात वाजेपर्यंत थोडा ऑब्झर्व्ह करा सव्वा पावणे सात नंतर तुम्ही एक चांगला ट्रेड लॉंग साठी तुमच्या घेऊ शकता एक छोटी आयडिया देतोय आता कोणते शेअर्स घ्यायचे ते मी ओपनली सांगू शकत नाही परंतु मित्रांनो निफ्टी आज आहे बारा हजार सातशे वीसच्या घरामध्ये आशा करू पुढच्या वर्षी आपण इथे तिला पंधरा हजारापर्यंत पाहू शकतो एक अंदाज जाए। आहे बरोबर जाईल ही नाही जाणार ओके तुमचा ही स्टडी याच्यामध्ये लावा नॉर्मली वाटते की तिथपर्यंत जाईल आता इथपर्यंत जाईल तर मग अशा वेळी चांगले स्टॉक्स निवडा आणि त्यासाठी मी तुम्हाला एक निफ्टी बीज सांगेल की जो निफ्टीच्या रॅलीनुसार चालतो जो ईटीएफ आहे त्याचा थोडा अभ्यास करा आणि नंतर खरेदी करायचा का नाही हे तुम्ही स्वतः ठरवा आणि तुम्हाला एक चांगला आयडिया दिलेली मी ते जेणेकरून तो निपटी प्रमाणे चालतो म्हणून सांगितलेलं बाकी स्टॉक्स वगैरे हे सगळे तुमच्या अभ्यासानुसार बघा आणि तुम्ही एक छोटी का होय ना आज खरेदी करा एवढंच मी तुम्हाला इथे आवर्जून सांगेन याच्यानंतर ना मित्रांनो महत्वाची आवर्जून गोष्ट सांगेल वर्कशॉपचा सा अपडेट खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या दिवसापासून वर्कशॉप अटेंड करता आले नाहीत मागच्या सहा सात महिन्यापासून ह्या करोना पॅन्डेमिकमुळे आपले वर्कशॉप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पुण्यामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हेंबरला आपला दोन दिवसीय कार्यशाळेचं आपण आयोजन केलेलं आहे मुंबईमध्ये बारा आणि तेरा डिसेंबरला या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे याचा टाइम किती असणार आहे तर सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच असा दोन्ही दिवस आपला टाइम असत याच्यामध्ये फ्रॉम बेसिक टू टेक्निकल पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला मी शिकवल्या जातात माझा नंबर क्विकमध्ये नोट डाऊन करून घ्या अठ्ठ्याण्णव बावीस पाचशे तीनशे चौऱ्याहत्तर बावीस पाचशे तीनशे चौऱ्याहत्तर किंवा आठशे ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद नव्वद आठशे ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद नव्वद या दोन्हीपैकी कोणत्याही नंबरला कॉल करा इन केस कॉल लागला नाही उचलला नाही तर व्हॉट्सअप मेसेज करा आणि वर्कशॉप असा मेसेज करा कारण मित्रांनो करोनामुळे आपण लिमिटेड सीट्सच घेणार आहोत ओके त्यामुळे लक्षात ठेवा क्विकमध्ये ज्यांना जॉईन करायचं त्यांनी जॉईन करा फी असेल याची नॉर्मली आठ हजार नऊशे नव्याण्णव फक्त याच्यामध्ये अगदी रिजनेबल रेटमध्ये मी तुम्हाला देतोय लाईफ टाइम सपोर्ट सहित ज्यांना घ्यायचं त्यांनी पटकन नंब मोबाईल आहे अठ्ठ्याण्णव बावीस पाचशे तीनशे चौऱ्याहत्तर या नंबरला वर्कशॉप असा मेसेज करा किंवा आठशे ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद नव्वद या नंबरला वर्कशॉप असा मेसेज करा तुम्हाला बाकीच्या डिटेल्स आणि ठिकाण कळवलं जाईल फक्त लिमिटेड पंचवीस ते वीसच जागा यावेळी आपण घेतोय कारण आपल्याला थोड्या एवढी लिमिटेशन्स आहेत लोकांना बसवण्यासाठी चला आणि ज्यांना आजच्या मुहूर्तावर शुभ मुहूर्तावर डिमॅट अकाउंट ओपन करायचे त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये झिरो दा अँजल अपस्टॉक्स अशा लिंक दिलेल्या आहेत त्याच्यावर जाऊन तुम्ही ओपन करू शकता सध्या अफस्टॉक्समध्ये अगदी फ्रीमध्ये अकाउंट ओपनिंग चालू आहे सगळे फीचर्स तुम्हाला फ्री मध्ये मिळतायत तर आठशे ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद नव्वद याच्यावर डिमॅट असा मेसेज करून लिंक ओपन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून अकाउंट ओपन करा अशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक प्रेस करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन विषयासह धन्यवाद